आज आपण निघालोय लवासाला. लवासा हे पुण्यापासून अराउंड 60 किलोमीटर आहे आणि मुसळधार पाऊस पडतोय. साईडला हे असे घाटातच आहे, आपण नाश्त्यासाठी थांबलोय आणि साईडला असा पाऊस आहे. नाश्ता करून आता आम्ही पुढे निघालोय लवासाच्या दिशेनं. बरेचसे वॉटरफॉल्स या रोडवर आहेत, छोटे मोठे असे मिळून मस्त वाटते. क्लायमेट एकदम भारी झालेलं आहे आणि त्यातलाच एक हा वॉटरफॉल आहे. तुम्हाला एंट्री करायची असली तर कारला 500 रुपये आहेत आणि टू व्हीलरला 200 रुपये आहेत. या ठिकाणी तुम्ही कोणत्याही सीझनमध्ये येऊ शकता, मोस्टली पावसात तुम्हाला मजा येईल. लवासा सिटी ही इटलीच्या पोर्टफोलिओ सिटीच्या नुसार बांधण्यात आलेले आहे. या सिटीचा टोटल एरिया 25,000 एकरमध्ये आहे. तिला काम थोडंसं रखडलं गेलं होतं, पर्यावरणाच्या दृष्टीनं जरासं हे घातक असल्यामुळं थोडंसं काम रखडलं गेलं होतं, पण पुन्हा हे काम चालू झालेलं आहे आणि आत्ता जवळपास 60% काम कम्प्लीट झालेलं आहे, 40% काम चालू आहे. असल्यामुळे जनरली इथं पाणी एवढं जास्त नसते पाणी, पण आज बरंच जास्त पाणी आहे. आता दिसतंय तुम्हाला इथं वॉटर स्पोर्ट्सचे ऑप्शन आहेत, तुम्ही कयाकिंग, जेट स्की आणि बोटिंग करू शकता. इकडं ऍडव्हेंचर स्पोर्ट्स पण आहेत, त्यामुळे ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि पाणी वाढलेलं आहे, त्यामुळं धरणाचे दरवाजे खोलण्यात आलेले आहेत. ते मागं दिसतं ते बॅक वॉटर आहे वरसगाव डॅमचं.